नमस्कार मुलांनो, चला तर आज आपण वर्ग 3 आहे आपला आणि विषय कोणता आहे तर मराठी आणि पाठ आपला आहे तिसरा ज्याचे नाव काय आहे करावे तसे भरावे. काय पाठाचं नाव आपल्या करावे तसे भरावे. तर ह्याचे भाग आपण दोन केले आहेत. एका भागामध्ये आपण काय करणार आहोत, एका भागामध्ये या पाठाचं काय करणार आहोत, अध्यापन करणार आहोत. चला तर मग बघूया. पाठाचं नाव काय आपलं करावे तसे भरावे. काय पाठाचं नाव करावे तसे भरावे. आता बघूया ह्या गोष्टीतून आपल्याला नेमकं काय केलं आणि त्या व्यापाऱ्याने काय भरलं. ठीक आहे, चला बरं बघूया. पुस्तक पाठ्यपुस्तक तुमच्या समोरच ठेवायचंय व्हिडिओ बघताना. आणि काय करायचं, तुमचं जे बोट आहे ना ते बोट प्रत्येक शब्दावर जिथे जिथे मी वाचतीये तिथं ठेवायचंय. समजलं. एकदा एका वाण्याने एका फळ विक्रेत्याकडून वजन व तराजू उसना घेतला. उसना म्हणजे काय, उसना म्हणजे काय, एखादी वस्तू आपल्याकडे नसते मग ती वस्तू आपण काय करतो, दुसऱ्याकडून घेतो. त्याला काय म्हणतात, उसना. त्याला ती द्यावी लागते वापस. उसना म्हणजे काय, ती द्यावी लागते. आणि विकत घेणे म्हणजे काय, आपण देतो का त्यांना, नाही. ही काय केली तर एकदा एका वाण्याने, वाणी म्हणजे काय, जो आपला दुकानदार असतो ना आपण ज्याच्याकडून किराणा आणतो गहू ज्वारी ह्याला काय म्हणतात, वाणी. मराठीमध्ये काय म्हणतात, वाणी. एका फळ विक्रेत्याकडून कोणाकडून घेतला, तर फळ विक्रेत्याकडून काय घेतलं, वजने व तराजू. उसना घेतला, कसा घेतला, तो उसना घेतला. काही दिवसांनी, काही दिवसांनी, आता उसनी वस्तू घेतली म्हटलं की द्यावी लागेल की नाही तर बघूया. काही दिवसांनी फळ विक्रेत्याने वाण्याला तराजू परत करायला सांगितले. आता फळ विक्रेत्याला काही लागतच असेल ना, आपण फळ विक्रेत्याने त्याला कशासाठी दिली, कशी म्हणून दिली होती, तर उसनी म्हणून दिली होती. आणि मग काही दिवसांनी काय झालं, तर फळ विक्रेत्याने वाण्याला काय केलं, तराजू मागू लागला. तर वाणी काय म्हटला, वाणी म्हणाला, कसला तराजू, तो तर उंदिराने खाल्ला आणि वजनेही खाल्ली. आता बघा वाणी, तराजू कसा असतो रे, किती वजनदार असतो, उंदीर खाऊ शकतो का तो. पण आता काय म्हणतोय वाणी, काय म्हणतोय की काय खाल्लंय उंदिराने, काय खाल्लाय, तो तुझा तराजूही खाल्ला आणि वजनही खाल्ली. कळलं. तर आता पुढे बघा, मी काही तुझा तराजू तुला परत करू शकत नाही. आता तो वाणी काय म्हणतोय की मी काही तुझा तराजू परत करू शकत नाही. तर का करू शकत नाही, कारण का, तो उंदराने खाल्लाय आणि माझ्याकडे नाहीये म्हणून. वाण्याचे खोटे बोलले. आता तो काय सरळ सरळ आपल्याला हे दिसते की नाही, आपल्यालाही कळतंय की तो खोटं बोलतोय, बोलतोय की नाही, कसं बोलतोय, तर कसं बोलतोय, उंदीर कधी तराजू खाऊ शकतो का, नाहीच खाऊ शकत. म्हणून वाण्याचे खोटे बोलणे ऐकून फळ विक्रेत्याला अतिशय राग आला. काय आला, अतिशय राग आला. तुम्हालाही, तुम्ही त्याच्या जागेवर असता तर तुम्हालाही आला असता, आणि मी असते तर मी आलं. एखाद्याला आपण समजा तुमचं खोड रबर देईल आणि तो म्हटला मी तुमचं उंदराने खाल्लं किंवा फेकून दिलं, तर तुम्हाला विश्वास बसेल का. बरं, त्याला तुम्ही काय केली होती, त्याची गरज होती, ती भागवली होती की नाही, मग त्याने द्यायला पाहिजे होती का, ती ते तुम्हाला रबर वापस द्यायला पाहिजे होतं का, नाही, मग दिलं नाही, मग तुम्हालाही राग येणार. तसाच कोणाला राग आलाय, फळ विक्रेत्याला राग आलाय. कोणाचा, तर वाण्याचा. कोणाचा राग आलाय, वाण्याचा राग आलाय. त्याने पण त्याने आपला राग कसा बसा आवरला. आता काही पर्याय होता का, नाही. म्हणून वाण्याने काय केलं, फळ विक्रेत्याने काय केलं, कसा बसा आपला राग आवरला. कसं बसं काय केलं, की त्याला जास्त त्याच्याशी चर्चा केली का, नाही. आता पुढे तो काय करतोय ते आपण पाहणार आहोत. आणि तो म्हणाला, वाईट वाटून घेऊ नको, घेऊ नको नकोस, त्यात तुझा काय दोष. आता तो काय म्हणतोय की वाईट, आणि तो म्हणाला, वाईट वाटून घेऊ नकोस, त्यात तुझा काही दोष, तुझा काय दोष, हे माझेच दुर्दैव्य. का म्हणतो दुर्दैव्य, तर का म्हणतो, तो काय म्हटला की मी काय केलंय, कोणी खाल्लंय, तर अजून उंदराने खाल्लाय. मग काय म्हणतात, तू काही वाईट वाटून घेऊ नको, असं कोण म्हणतोय, फळ विक्रेता कोणाला म्हणतोय, वाण्याला म्हणतोय की तू काही वाईट वाटून घेऊ दे, घेऊ नकोस, मी काय करतो आता, हे माझं भाग्य समज. पुढे बघूया. एके दिवशी फळ विक्रेता वाण्याला म्हणाला, आता तो काय करतोय बघा, मी खरेदीसाठी शहरात चाललोय. कुठे चालला आहे, कुठे चालला आहे, शहरात. कुठे चालला आहे, शहरात. आणि कृपा करून तुझ्या मुलाला माझ्या सोबत पाठव. कुठे पाठव, माझ्या सोबत पाठव. कोण म्हणते इथे, तर फळ विक्रेता कुठे चालला होता,
शहरात चालला होता. कुठे चालला होता? शहरात चालला होता. आणि त्याच्यासोबत कोणाला पाठवून म्हणतोय? मुलाला पाठवून म्हणतोय. कोणाच्या मुलाला? वाण्याच्या मुलाला. फळ विक्रेता काय म्हणतोय? की माझ्या सोबत पाठव. कुठे? शहरात. आम्ही उद्या परत येऊ. आम्ही काय करू? उद्या परत येऊ. वाण्याने आपल्या मुलाला फळ विक्रेत्या बरोबर पाठवले. आता वाण्याला लक्षात होतं ना किती त्याने तराजू घेतला होता, खूप भान खूप हे सांगितलं की उंदराने खाल्ले वगैरे, हो की नाही? मग आता वाण्याने फळ विक्रेत्यासोबत काय पाठवलं? त्याने वाण्याने आपला मुलगा पाठवला. दुसऱ्या दिवशी फळ विक्रेता शहरातून एक तास परत आला. आता दुसऱ्या दिवशी काय झालं? तर त्याच्यासोबत कोण गेला होता फळ विक्रेत्यासोबत? वाण्याचा मुलगा. मग येताना होता का त्याच्यासोबत? नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा फळ विक्रेता वापस आला, पुन्हा वापस आला, तेव्हा त्याच्यासोबत तो एकटाच आला शहरातून. त्याच्या मुलाला आलं का त्याने? नाही. माझा मुलगा कुठं आहे? वाण्याने विचारले. एक कर्कोचा तुझ्या मुलाला घेऊन गेला. आता तू काय म्हणतोय? काय म्हणतोय? फळ विक्रेता म्हणतोय की तुझ्या मुलाला कोण गेला? कर्कोचा घेऊन गेला. कोण गेला? कर्कोचा. हे असा पक्षी आहे, याला काय म्हणतात? कर्कोचा. कर्कोचा तुझ्या मुलाला घेऊन गेला. फळ विक्रेता म्हणला, अरे कर्कोचा एवढ्या मोठ्या मुलाला कसा घेऊन जाईल? आता मुला काय काय प्रश्न पडलाय? जसा त्याने काय सांगितलं की तुझा तराजू कुणी खाल्ला? उंदराने खाल्ला. आता फळ विक्रेता पण त्याला काय म्हणतोय की तुझ्या मुलाला कोण घेऊन गेलाय? कर्कोचा घेऊन गेलाय. कोण गेलाय? कर्कोचा घेऊन गेलाय. फळ विक्रेता म्हणाला, अरे कर्कोचा एवढ्या मोठ्या मुलाला कसं काय घेऊन जाईल? आता कसा आपल्या याच्यावर आला? जेव्हा त्याने विचारलं होतं फळ विक्रेत्याने की माझा तराजू कुठे, तर बळ्याने म्हटलं की नाही तुझा तराजू कुठे खाल्ला? उंदराने खाल्ला म्हणून. असं म्हटलं की नाही? आणि आता मुलाला काय म्हणतो? एवढ्या मोठ्या मुलाला कसं काय घेऊन जाईल कर्कोचा? तर कसं काय घेऊन जाईल? वाणी रागाने ओरडला. आता वाण्याला राग आला की नाही? तो काय म्हटला फळ विक्रेता की तुझ्या मुलाला कोण उचलून घेऊन गेला? कर्कोचा घेऊन गेला. फळ विक्रेता म्हणाला, उंदिराने जसा तराजू खाल्ला. आता फळ विक्रेत्याने काय उत्तर दिले? जसा उंदराने तराजू खाल्ला व वजने खाल्ली तसेच हे पुढे बघूया. तसेच हे वाण्याला आपली चूक उमजली. आणि काय झालं? तसेच हे म्हणजे काय? कि जसं माझा तराजू उंदराने खाल्ला तसाच तुझ्या मुलालाही कोण घेऊन गेला? कर्कोचा घेऊन गेला. आता वाण्याला काय समजली असेल? आपली चूक समजली, उमजली. त्याने फळ विक्रेत्याचा तराजू आणि वजने परत केली. साहजिक गोष्ट आहे की कळालं की नाही मुलाला कर्कोचा घेऊ शकत नाही, तसाच तराजू खाऊ शकतो का? नाही खाऊ शकत. मग काय केलं त्याने? तो तराजू पुन्हा कोणाला दिला? फळ विक्रेत्याला दिला. आणि रडत रडत विनंती केली. आणि रडत रडत काय केली? विनंती केली. मी मोठी चूक केली. काय म्हटला? मी मोठी चूक केली, कृपा करून मला माफ करा. आता काय म्हणतोय वाणी? की कृपा करून मला माफ कर आणि माझा मुलगा मला परत दे. मग फळ विक्रेत्याने त्या मुलाला त्याच्या वडिलांकडे परत पाठवले. अशा प्रकारे आपण बघितलं की एक किती एक छोटीशी गोष्ट होती ज्यातून आपल्याला काय शिकलो आपण की कोणतीही गोष्ट काय असते महत्वाची असते की नाही. जसं फळ विक्रेत्याने काय केलं की काय केलं? तराजू म्हटला, उंदराने खाल्ला, त्याला धडा शिकवला म्हणजे करावे तसे भरावे. आता काय आहे शब्दार्थ? वजने. वजने म्हणजे काय? वस्तू मोजण्याचे माप. काय मोजण्याचे? वस्तू मोजण्याचे माप. त्याला काय म्हणतात? वेट. कुंदी, मुशक, माउस, फळवाला, फळ विक्रेता, फ्रूट सेलर, वाईट, खराब, बॅड, खरेदी करणे, विकत घेणे, पर्चेसिंग, मुलगा, पुत्र, बॉय, सन, उमजणे, समजणे, टू अंडरस्टँड, रडणे, शोक करणे, टू क्राय, राग, क्रोध, अँग्री, सोबत, बरोबर, अलोन, विथ. आता हे वाक्प्रचार. वाक्प्रचार म्हणजे काय? तर ह्याचा दुसरा अर्थ राग आवरणे, रागावर काय करणे? नियंत्रण करणे. तर आज अशा प्रकारे आपण एक छानशी गोष्ट पाहिली ज्याच्यातून आपल्याला कळालं की कुठल्याही काय होतं, कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक केली पाहिजे, हो की नाही? अशा प्रकारे आपण आणि शब्दार्थ होते ना, ते शब्दार्थ तुम्हाला पाठ्यपुस्तक तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे. बाय बाय.